गोंदिया जिल्ह्यातील तालुका देवरी येथील दिवाणी फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन समारंभ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश नागपूर खंडपीठ सुनील शुक्रे यांच्या हस्ते पार पडला. येणाऱ्या काही दिवसात नक्षलग्रस्त आदिवासी भागात न्यायदान जलद गतीने पार पाडण्यात सोयीस्कर होणार असून आदिवासी भागातील नागरिकांची पायपीट आता थांबणार हे निश्चित. या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीची भूमिपूजन समारंभास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अविनाश घरोटे, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर खंडपीठाचे न्यायिक सदस्य सेवानिवृत्त न्यायमूर्ती मुरलीधर गिरवटकर आणि प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गोंदिया शब्बीर अहमद औटी हे प्रामुख्याने उपस्थित होते. आणि आपले एकूण 2008 मध्ये सन 2008 मध्ये देवी न्यायालय ते सुरू झाले तर 14 वर्ष होऊन गेली. 2011 मध्ये आपला गोंदिया जिल्हा हा भंडारा नाईक जिल्ह्यापासून विभक्त झाला. गोंदिया जिल्ह्यामध्ये 10 वर्षामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये तिरोडा आमगाव सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव येथील न्यायालय स्वतःच्या सुसज्ज इमारतीमध्ये आज कार्यरत आहेत. फक्त राहिला होता देवी आणि तो देवीचा आज आपण हा कार्यक्रम इथं पार पाडलेला आहे. वास्तविक सन 2016 या कालावधीमध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे गिरटकर साहेबांनी भरपूर पाठपुरावा प्रयत्न करून या आज या इमारतीचा आपल्याला जे कोशिला झालेला आहे त्याचे आपल्याला फलित पाहायला मिळत आहे. देवी न्यायालयासाठी आपण ही जागा घेतली आहे ती जागा 2 हेक्टर जागा आहे आणि 2 हेक्टर या जागेकरता विशेषतः या वकील संघाचे देवळी वकील संघाचे संगीरबाब साहेब त्यांचे 12 सदस्य यांनी अहोरात्र प्रयत्न केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या न्यायालयाच्या इमारतीमध्ये न्यायाधीशांकरता एक निवासस्थान आहे आणि विशेष बाब म्हणजे कर्मचाऱ्यांच्या करता 14 निवासस्थाने येथे बांधण्यात येणार आहे. एकूण आपल्याला त्याच्याकरता 4.5 कोटी खर्च आहे. त्याचप्रमाणे इमारतीसाठी आपल्याला साधारणतः 11 कोटी खर्च आहे इमारतीसाठी आणि इमारतीची जागा जी आहे आपली ती 1833 स्क्वेअर मीटर इतकी आहे आणि वरील बांधकाम मी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो की त्यांनी जरी 18 महिन्याचा त्यांचा जरी करार असेल तर त्यांनी लवकरात लवकर इमारत आम्हाला बांधून द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि खरोखर ही इमारत छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या सीमेवर असून एक सुंदर सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी होईल, लोकांना मैदान मिळेल आणि जे वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे बिचडा वर्ग आहे जे आदिवासी आहेत ज्या लोकांना अनेक लांबपर्यंत जाता येत नाही अशा लोकांची जी त्याकरता ही सुविधा झालेली आहे आणि याचा सर्वांना तो लाभ होणार आहे. त्या या कार्यक्रमाकरता